नमस्कार, 8:30 बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तुर्कस्तानात अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 36 जण ठार तर 140 हून अधिक जखमी. जगभरातून हल्ल्याचा निषेध. शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठेत भाज्या आणि फळांच्या विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची तत्वतः मान्यता. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती. वीज ग्राहकांच्या शुल्क आकारणीत सुसंगती यावी आणि शुल्क वसुलीचं प्रमाण वाढावं यासाठीच्या महाराष्ट्र विद्युत शुल्क विधेयक 2016 मसुद्याला मंत्रिमंडळाची मान्यता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सेरेना विल्यम्स, स्टॅनला स्वावरिका आणि अँडी मरे यांचा आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि राज्याच्या बहुतांश भागात मोसमी पाऊस सक्रिय. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. तुर्कस्तानात इस्तंबूल इथल्या अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल रात्री झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 36 जण ठार तर 140 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 3 आत्मघातकी हल्लेखोरांनी विमानतळावर बेछूट गोळीबार केला. पोलिसांनी या हल्लेखोरांचा प्रतिकार केला, मात्र हल्लेखोरांनी स्फोट घडवून स्वतःला उडवून दिलं. विमानतळावरची हवाई वाहतूक थांबवण्यात आली आहे. तुर्कस्तानचे राष्ट्रपती तय्यप एर्डोगान यांनी दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर लढा देण्याचं आवाहन केलं आहे. तुर्कस्तानचे पंतप्रधान बिनाली यिल्ड्रिम यांनी या हल्ल्यात इसिस या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. जगभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात. शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त मुक्त बाजारपेठेत भाज्या आणि फळांच्या विक्रीला परवानगी देण्यासंदर्भातल्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं काल तत्वतः मंजुरी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील याबाबत माहिती दिली. या निर्णयाची अंमलबजावणी तसंच अडचणींचा विचार करण्यासाठी, अडचणी सोडवण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय उपसमिती नेमण्यात आली आहे. या समितीनं अंतिम निर्णय घेतल्यानंतर यासंदर्भात लगेच अध्यादेश काढण्यात येईल असं पाटील यांनी सांगितलं. प्रस्तावित कायद्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळं आणि भाजीपाला विकायला नियमन राहील, मात्र मुक्त बाजारपेठेत विक्री करण्यासाठी नियमन राहणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्याचा सरकारचा कोणताही विचार नसून त्या सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं सहकारमंत्र्यांनी सांगितलं. शेतकरी, व्यापारी, माथाडी कामगार या घटकांवर कोणताही अन्याय होणार नाही अशा प्रकारचा कायदा करण्यात येईल. या कायद्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणेच ग्राहकांचाही फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. मुंबईत प्रवेश करण्यासाठीचा टोल बंद करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. वीज ग्राहकांसाठीच्या विविध शुल्क आकारणीत सुसंगती यावी आणि वीज शुल्क वसुलीचं प्रमाण वाढावं यासाठी महाराष्ट्र वीज शुल्क अधिनियम 1958 रद्द करून त्याऐवजी महाराष्ट्र विद्युत शुल्क विधेयक 2016 मसुद्याला मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 18 जुलैपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची पुन्हा नियुक्ती झाली आहे. यासाठी विधान परिषदेचं 1 दिवसाचं विशेष अधिवेशन येत्या 8 जुलै रोजी घेण्याचा निर्णयही काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत प्राध्यापकांचं सेवानिवृत्तीचं वय 62 वर्ष करण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करून सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याचा निर्णयही काल घेण्यात आला. सर्वांसाठी घरं या महत्वाकांक्षी संकल्पाच्या पूर्तीसाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीला राज्यात प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती द्यायला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. या निर्णयांबरोबरच अहमदनगर जिल्ह्यातल्या हळगाव इथं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. डाळींचे वाढते दर हा चिंतेचा विषय बनत असल्यामुळे केंद्र सरकार विविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तूर आणि उडीद डाळीची विक्री 120 रुपये प्रतिकिलो या दरानं करता यावी यासाठी केंद्राकडील राखीव साठा राज्यांनी तातडीनं उचलावा असे निर्देश केंद्रानं दिले आहेत. रब्बी हंगामात आतापर्यंत 68,000 टन डाळींची खरेदी केंद्रानं केली आहे. सध्या केंद्राकडे 1,19,000 टन डाळींचा साठा आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणि त्यांची उपलब्धता यांचा विस्तृत आढावा घेण्यासाठी एक बैठक काल नवी दिल्लीत झाली. यावेळी अन्न, कृषी, महसूल आणि वाणिज्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातले राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए अधिकारी तंजील अहमद यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी मुनीर याच्या पोलीस चौकशीदरम्यान त्याचे इतर गुन्हेही समोर आले आहेत. लखनौच्या गृह विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातल्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये मुनीर विरुद्ध हत्या, दरोडा, चोरी अशा अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचं उघड झालं आहे.
काल पोलीस चौकशी दरम्यान दोन मोठ्या बँक दरोड्यांसोबत इतर अनेक गंभीर गुन्ह्यात आपण सहभागी असल्याचं मुनीरनं कबूल केलं आहे. अलीगढ विद्यापीठात शिकत असतानाच मुनीरनं आपली टोळी बनवली होती. मुनीरच्याच गावचे रहिवासी असलेल्या तंजील अहमद यांच्यामुळे अनेकदा मुनीर अडचणीत सापडला होता. तसंच त्यांच्यामुळे मुनीरच्या इतर साथीदारांनाही अटक झाली होती. त्यामुळे मुनीरचा तंजील यांच्यावर रोष होता. यातूनच ही हत्या झाली असल्याचा पोलिसांचा कयास आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध योजना जोपर्यंत समाजातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत विकास झाला असं म्हणता येणार नाही असं केंद्रीय ग्रामविकास तसंच पंचायत राजमंत्री चौधरी वीरेंद्र सिंग यांनी सांगितलं. काल नवी दिल्लीत राज्यांच्या पंचायती राज तसंच ग्रामविकास मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत वीरेंद्र सिंह यांनी चालू आर्थिक वर्षाचा मनरेगाचा पहिला अहवाल सादर केला. 2015-16 या काळात 10% जास्त लोकांना वर्षात 100 दिवसांहून अधिक दिवस रोजगार दिल्याचं त्यांनी सांगितलं. यात 55% महिलांचा समावेश आहे. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागात 6% लोकांना रोजगार दिल्याचं अहवालात नमूद केलं आहे. पंचायती राज संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सर्व राज्यांच्या उपस्थित मंत्र्यांबरोबर या परिषदेत धोरणात्मक चर्चा झाली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं वेळापत्रक निश्चित करण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय कामकाज समितीची बैठक होणार आहे. जुलै महिन्याच्या 3 आठवड्यात संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यसभेत 45 विधेयकं तर लोकसभेत 5 विधेयकं प्रलंबित आहेत. न्यायालयीन खटल्यांशी संबंधित राष्ट्रीय धोरण तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. देशभरातल्या प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करणं हा याचा उद्देश असल्याचं कायदा मंत्री सदानंद गौडा यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं कायदेशीर माहिती व्यवस्थापनाबाबतच्या कार्यशाळेत ते काल बोलत होते. देशातल्या विविध न्यायालयांमध्ये सध्या 3 कोटी खटले प्रलंबित असून या नवीन धोरणामुळे अनावश्यक खटले रद्द करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोलर प्लस वन कारचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतंच लोकार्पण झालं. ही कार नागपूर मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर फीडर सर्व्हिस म्हणून वापरण्यावर भर देण्यात येणार आहे. नागपूर सिव्हिल लाईन्स इथल्या मेट्रो कार्यालयात पूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारा प्रकल्प म्हणून आगेकूच करत मेट्रो प्रकल्पाची इंचन जागा सौर ऊर्जा उत्पादनासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रपरिषदेत दिली. जलद गतीनं काम करत असलेल्या नागपूर मेट्रोच्या शिरपेसात यामुळे आणखी एक मानाचा तुरा खोला गेला आहे. कल्याण इथं 3 दिवसांपूर्वी झालेल्या 2 ज्येष्ठ महिलांच्या हत्येप्रकरणी त्याच घरात राहणाऱ्या एका तरुणासह दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. कल्याण पूर्वेकडील खेड गोळवली परिसरात राहणाऱ्या 2 वृद्ध महिलांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या घरात राहणारा तरुण तेव्हापासून बेपत्ता होता. पोलिसांनी बिहारमधून त्याला अटक केली असून त्याच्याकडून महिलांचे चोरलेले दागिने आणि रोख रक्कमही हस्तगत केली आहे. या प्रकरणी साक्षीदार म्हणून त्या तरुणाच्या वडिलांनाही अटक करण्यात आल्याचं रानडे यांनी यावेळी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं काल आयकर विभागाच्या वतीनं प्राप्तीकर उत्पन्न घोषणा 2016 या योजनेबाबत व्यापारी आणि कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन करण्यात आलं. नागपूर विभागाचे संयुक्त आयकर आयुक्त डीबी गोहिल यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी नागरिकांना यावेळी माहिती दिली. पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे 30 सप्टेंबरपर्यंत नागरिकांनी अघोषित संपत्ती नोंदवली तर त्या संपत्तीवरील कर आकारणी कमी करून या संपत्तीला अधिकृत करण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. यातून अंदाजे 45,000 कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा डीबी गोहिल यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली. पुण्यासाठी पिण्याचा पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पुणे शहरासाठी पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन केलं आहे. वाढीव पाणी कपातीची आवश्यकता नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं पालकमंत्री गिरीश बापट यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं. जिल्ह्यातल्या प्रमुख धरणातला पाणी साठा आणि श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली आणि श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकरता पिण्याच्या पाण्याच्या करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती बापट यांनी काल बातमीदारांना दिली. पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची सोय व्हावी याकरता आज उद्या आणि परवा म्हणजे 1 जुलै या काळात दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पुण्यातील मुक्कामानंतर पालखी पुरंदर बारामती इंदापूर फलटण माळशिरस या तालुक्यातून मार्गक्रमण करते. तिथल्या मार्गांवरील ग्रामपंचायत आणि नगरपालिका तसंच वारकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी याकरता नीरा प्रणालीतून 2 जुलैपासून पाणी सोडण्यात येईल असं ते म्हणाले.
पुणे शहर पाणी पुरवठा प्रणालीत 1.54% टीएमसी एवढा जिवंत पाणी साठा असून 31 जुलैपर्यंत 1 दिवसाआड पाणी पुरवठ्यासाठीचं नियोजन करण्यात आलं आहे. अमरावती शहरात महसूल आणि अन्न औषध प्रशासनानं विविध ठिकाणी छापे घालून प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारीचा साठा जप्त केला. याचं मूल्य सुमारे 90 लाख रुपये इतकं आहे. या प्रतिबंधित पदार्थांच्या खुलेआम विक्रीबाबत विविध संघटनांकडून तक्रारी आणि निवेदनं मिळाल्यानंतर हे छापे टाकण्यात आले. या संपूर्ण कारवाईच्या वेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते उपस्थित होते. प्रतिबंधित अन्न पदार्थांची साठवणूक, वाहतूक, विक्री, उत्पादन करणं हा गुन्हा असून त्यासाठी अन्न सुरक्षा कायद्यानुसार 7 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवलंबलेल्या धोरणामुळे देशात उद्योग व्यवसाय सुरू करणं सोपं झालं असून त्यामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये औद्योगिक क्षेत्राविषयी रुची निर्माण व्हावी अशा अपेक्षा दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केली. लातूर इथं आयोजित भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा 66वा वर्धापन दिन आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना ते काल बोलत होते. यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात 2रा आणि देशात 16वा क्रमांक मिळवलेल्या डॉ श्रीकृष्णनाथ पांचाळ याच्यासह 10वीतल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लातूर जिल्हा संघचालक सी अग्रवाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. टेनिस विश्वातल्या प्रतिष्ठेच्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत काल गतविजेती सेरेना विल्यम्सनं स्वित्झर्लंडच्या सँडी कोविकचा 6-2, 6-4 पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये गवतावर खेळवल्या जाणाऱ्या या एकमेव स्पर्धेच्या पुरुष एकेरीत काल 4थ्या मानांकन प्राप्त स्वित्झर्लंडच्या स्टॅनलास वावरिकानं टेलर फ्रिजचा 7-6, 6-1, 6-7, 6-4 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. तर दुसऱ्या मानांकन प्राप्त ब्रिटनच्या अँडी मरे यानंही जर्मनीच्या लॅन ब्रॉडीचा 6-2, 6-3 आणि 6-4 असा सहज पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. राज्यात बहुतांश भागात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय झाला असून सांगली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात आतापर्यंत 100% जास्त पाऊस झाला आहे. राज्यात पेरण्यांच्या कामांना वेग आला असून 9% क्षेत्रात पेरणी झाली आहे. राज्यातले काही जिल्हे वगळता इतर ठिकाणी झालेल्या दमदार पावसामुळे चारा छावण्यांमध्ये खट झाली आहे. खरीप हंगामासाठी राज्यात खतं आणि बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीपेक्षा खत मागणीच्या प्रमाणात 26% वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात कालपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच भागात जोरदार पावसानं हजेरी लावली असून गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात 32 घरं आणि 3 गोठ्यांची पडझड झाली आहे. तर कणकवली तालुक्यात 20 कोसळून 1 तरुणाचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाची रिमझिम सुरू आहे. पावसाची प्रतीक्षा असलेल्या जालना जिल्ह्यातल्या काही भागात काल सायंकाळी पावसानं हजेरी लावली तर जळगाव जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाल्यानं जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. दमदार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातले अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. परभणी जिल्ह्यातही आज सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. कोल्हापूर शहरात काल रिमझिम पावसानं हजेरी लावली. हा पाऊस 12 तालुक्यांमध्ये झाल्यानं इथला बळीराजा सुखावला आहे. दरम्यान सतत सुरू असलेल्या पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक करुळ घाटामार्गे वळवण्यात आली आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तुर्कस्तानात अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 36 जण ठार तर 140 हून अधिक जखमी. जगभरातून हल्ल्याचा निषेध. शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठेत भाज्या आणि फळांच्या विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची तत्वता मान्यता. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. वीज ग्राहकांच्या शुल्क आकारणीत सुसंगती यावी आणि शुल्क वसुलीचं प्रमाण वाढावं यासाठीच्या महाराष्ट्र विद्युत शुल्क विधेयक 2016 मसुद्याला मंत्रिमंडळाची मान्यता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सेरेना विल्यम्स, स्टॅनलास वावरिका आणि अँडी मरे यांचा आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि राज्याच्या बहुतांश भागात मोसमी पाऊस सक्रिय. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.